पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ। नमस्कार, धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत। धुळे जिल्ह्यातील 9000 शेतकऱ्यांचे ठिबक आणि तुषार सिंचनाने 61 कोटींचं अनुदान थकीत आहे। थकीत अनुदानाची रक्कम शासनाने त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी अशी मागणी घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात झाली। जेल रोडवरील क्युमाइन क्लबजवळ मोर्चाचा समारोप झाला। यानंतर शिष्टमंडळाने प्रशासनास निवेदन दिलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाट यांच्या नेतृत्वात धुळ्यात शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला। महात्मा गांधींच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली। गांधी पुतळ्यापासून सुरू झालेला मोर्चा कराचीवाला खुंट, महापालिकेची जुनी इमारत, झाशी राणी पुतळा, महापालिकेची नवीन इमारत मार्गे जेल रोडवरील क्युमाइन क्लबजवळ मोर्चाचा समारोप झाला। त्यानंतर शिष्टमंडळाने प्रशासनास निवेदन दिले। यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाट म्हणाले, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतात ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन बसविले आहे। शासनाकडून यावर अनुदान दिले जाते, परंतु गेल्या 2 वर्षापासून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम मिळालेली नाही। जिल्ह्यातील 9000 शेतकऱ्यांचे 61 कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे। शासनाने थकीत अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे ही आमची प्रमुख मागणी असल्याचेही जाट यांनी सांगितले। आक्रोश मोर्चा काढत आहोत। स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा यांच्या वतीने आपल्या प्रमुख मागण्या या ठिबकचे जे थकीत अनुदान 2 वर्षाचे राहिलेले आहे, जवळजवळ 8500 शेतकऱ्यांचे 61 कोटी रुपये थकलेले आहे, ती ते अनुदान त्वरित सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करावे या प्रमुख मागणीसाठी आपण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढत आहोत। अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करावे अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे, नाहीतर आम्ही आमचा झटका येणाऱ्या इलेक्शनमध्ये शासनाला दाखवून देऊ। काय नाव? माझे नाव प्रशांत भगवानदार, जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना। जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून धुळे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात सर्वत्र कार्यक्रम झाले। धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुलापासून आदिवासी बांधवांनी रॅली काढली। याप्रसंगी आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करीत आदिवासी नृत्यावर ठेका धरला। धुळे जिल्ह्यात आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। बहुसंख्य गावांमध्ये आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देणारे कार्यक्रम झाले। पारंपरिक वेशभूषा धारण करीत महिला पुरुषांनी पारंपरिक वाद्यांवर शोभायात्रा काढली। शोभायात्रेत सहभागी झालेले निरनिराळ्या वयोगटातील महिला पुरुष बेधुंद झाले। सांस्कृतिक कार्यक्रमातून आणि पारंपरिक गीतांमधून आदिवासी महिलांनी आदिवासी संस्कृतीचा परिचय करून दिला। शहरातील जिल्हा क्रीडा संकुलापासून रॅली काढण्यात आली। याप्रसंगी आमदार मंजुळा गावित, आमदार कुणाल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तुळशीराम गावित, मोहन सूर्यवंशी उपस्थित होते। 9 ऑगस्ट या दिवसाची अत्यंत आतुरतेने वाट बघत असतो की ज्या दिवशी आपल्याला आपल्या सर्व आदिवासी बांधवांना एकत्र घेऊन या आदिवासी दिवसाचा उत्सव आपल्याला सर्वांना साजरा करता येईल। आणि आज मला असं वाटतं खऱ्या अर्थाने संपूर्ण धुळे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये जे मी बघतोय की आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या लक्षणे दिवाळीसारखं वातावरण या आणि तो आदिवासी ज्याचा खऱ्या अर्थाने या जल आणि जंगल जमिनीवरती अधिकार आहे, जो मूळ मालक या देशाचा आहे, त्या मूळ मालकाचा आज दिवस या ठिकाणी आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज या जागतिक आदिवासी दिनानिमित्त तमाम महाराष्ट्रातल्या समाज बांधवांना, सर्व नागरिकांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा अर्पण करतो। आणि या जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकच गोष्ट माझ्या फक्त लक्षात येते की येणाऱ्या काळामध्ये
माझ्या आदिवासी बांधव जो खऱ्या अर्थाने तळागाळामध्ये आहे, जो खऱ्या अर्थाने आजही महाराष्ट्राला जीवन जगतोय, त्या आदिवासी बांधवाला कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये नक्कीच होईल. आणि त्या दृष्टीने आज बरेचसे आपले दावे प्रलंबित आहेत, बऱ्याच ठिकाणी आदिवासी मंडळी हे जमिनी करता आजही मांडताना आपल्याला दिसते. या सर्व ज्या ज्या मागण्या आदिवासी माणसं बांधवांच्या असतील, त्या सर्व मागण्या येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा, प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत व्हावी यासाठी 9 ते 15 ऑगस्ट या काळात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिलं. धुळे महानगरपालिकेतर्फे आयोजित घरोघरी तिरंगा अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते झाला. हवेत फुगे सोडून अभियानाचा शुभारंभ झाला. धुळे महानगरपालिकेतर्फे आयोजित घरोघरी तिरंगा अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, हेमंत निकम, कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शहीद अब्दुल हमीद यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर हवेत फुगे सोडून अभियानाचा शुभारंभ झाला. यानिमित्त बाईक रॅली काढण्यात आली. संतोषी माता मंदिर चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोलीस मुख्यालय, बारापत्तर चौक, प्रभाकर चित्रमंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आग्रा रोड, फुलवाला चौक, झाशी राणी पुतळा मार्गे महापालिकेच्या इमारतीजवळ बाईक रॅलीचा समारोप झाला. याबरोबरच सेल्फी काढून साईन बोर्डवर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी श्री पापळकर म्हणाले की केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 9 ते 15 ऑगस्ट जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान होऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत व्हावी यासाठी अभियानाअंतर्गत घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात सर्व शासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ, महानगरपालिका, नगरपंचायत, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरिक यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले. घर घर तिरंगा, घर घर तिरंगा या 9 ऑगस्ट पासून ते 15 ऑगस्ट पर्यंत सुरू होणाऱ्या मोहिमेसाठी आज धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका असलेल्या महापालिकेचे आयुक्त ममता दगडे पाटील यांच्या अमिता दगडे पाटील यांच्या साक्षीनं आज आपण हा प्रोग्राम सुरू करतो आहे. माझ्यासोबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व आमच्या महानगरपालिका आणि सर्व कर्मचारी, सर्व विभागाचे कर्मचारी देखील आमच्या या बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. या मोहिमेचा मूळ उद्देश हा आहे 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन आणि तो एक व्यवहार म्हणून सण म्हणून साजरा केला जावा, प्रत्येकाला याचा अभिमान असावा आणि म्हणून प्रत्येकाच्या घरावर हा तिरंगा लावण्याची शासनाचे आदेश आहे. आणि याच्या माध्यमातून आपण एक आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम, देशभक्ती या पुन्हा चालू ठेवणे दरवर्षी यासाठी आपण या ठिकाणी या माध्यमातून माझे सर्व धुळे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, सर्व शासकीय कार्यालय, सर्व नागरिक यांना देखील विनंती आहे, त्यांनी आपल्या घरावर हा एक तिरंगा लावावा, त्याचा एकत्रित सन्मान करावा. 15 ऑगस्टनंतर 13 ते 15 या कालावधीमध्ये आपल्या घरावर हा झेंडा लागला पाहिजे, त्याच्या अनुषंगाने आपण आपल्या प्रत्येकाचं नियोजन केलं पाहिजे आणि 15 तारीख झाल्यानंतर संध्याकाळी 5 वाजता तो बरोबर सन्मानाने काढून त्यांनी आपला बंद करून ठेवला पाहिजे, त्याचा कुठेही अवमान होणार नाही आपण काळजी घ्यावी. एवढं मी नम्र आव्हान आपल्या सर्वांना नागरिकांना करतो आणि आपल्या या 15 ऑगस्टच्या येणाऱ्या आठवड्यासाठी शुभेच्छा. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर,
थ्री डोर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज, स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे, ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे, शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. आपल्या शिक्षणाला योग्य दिशा आणि करिअरला द्या ॲक्युरेट बूस्ट JIT सह. कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सारख्या कोर्सेसने करा आपलं भविष्य सुरक्षित. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश सुरू. इन्स्टिट्यूट कोड 5401. JIT, जवाहर एज्युकेशन सोसायटी, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च, गोवर्धन, गंगापूर रोड, नाशिक. कॉल 9022025101. धुळेकरांच्या सेवेत 1952 पासून असलेल्या विजय कलेक्शनचे ब्लश किड्सवेअर. ब्लश किड्सवेअरमध्ये 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी 15 जुलैपासून 30 ऑगस्टपर्यंत 10 ते 30% सूट देणारा भव्य सेल. ब्लश किड्सवेअर्समध्ये मुलांसाठी फॅशनेबल कपड्यांमध्ये कॅज्युअल वेअर, ब्लेझर, इंडो वेस्टर्न कपडे आकर्षक रंगात. 0 ते 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी पार्टीवेअर फ्रॉक्स, वेस्टर्न वेअर, एथनिक वेअरमध्ये भरपूर नाविन्यपूर्ण कपडे. बॉर्न बेबीसाठी बाथरसह सर्व कपडे. मुलांना निखळ आनंद देणारी नाविन्यपूर्ण आकर्षक खेळणी. एकदा ब्लश किड्सवेअरला भेट द्या आणि मुलांसाठी फॅशनेबल कपडे तसेच नाविन्यपूर्ण खेळणी खरेदी करा. पत्ता लक्षात घ्या, विजय कलेक्शनचे ब्लश किड्सवेअर, 1303 विजय कलेक्शन शेजारी, पुलवाला चौकाजवळ, आग्रा रोड, धुळे. मोबाईल 99-65-814-814. आपला प्रवास आनंददायी तेव्हाच होतो जेव्हा आपल्या वस्तू सुरक्षित असतात. त्यासाठी तुमच्याकडे हवी वैशिष्ट्यपूर्ण बॅग. बॅगच्या खरेदीसाठी फक्त VIP सुटकेस सेंटर. सुटकेस विक्रीच्या व्यवसायात 1947 पासून निरंतर सेवा. देशांतर्गत प्रवास असो की परदेश यात्रा, त्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण सुरक्षित बॅग हवीच. स्कूल बॅग, डेली कलेक्शन मनी बॅग, हँडबॅग, शॉपिंग बॅग, जिम बॅग, ट्रेकिंग बॅग, वॉटर बॉटल बॅग, टिफिन बॅग, ऑफिस बॅग. अहो एवढंच काय, प्लंबिंग, इलेक्ट्रिक कामांसाठी टूल बॅग घ्या आणि आत्मविश्वासाने व्यवसाय करा. VIP, अमेरिकन टुरिस्टर, स्काय बॅग, सफारी, वाईल्ड क्राफ्ट, डिस्नी अशा नामांकित कंपन्यांच्या हव्या तशा बॅग घ्या. पत्ता लक्षात घ्या, VIP सुटकेस सेंटर, 1854 आग्रा रोड, सराब बाजार, जैन मेडिकल शेजारी, धुळे. मोबाईल क्रमांक 9374-92485, 94051-70895. बोरिसकर माळीबंधू यांचे स्वामी इलेक्ट्रॉनिक्स. सर्वोत्कृष्ट इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी केवळ स्वामी इलेक्ट्रॉनिक्समध्येच. हिंदवेअर, फेबर, इलिका, कुचिना या नामवंत कंपन्यांचे धुळे नंदुरबार जिल्ह्यातील एकमेव अधिकृत होलसेल वितरक. मॅक्स सायलेन्स किचन चिमणीस, मॅक्स सेफ टेक्नॉलॉजी असलेले हॉब्स, कुकटॉप, शेगडी, बिल्ट इन ओव्हन, मायक्रोवेव्ह, डिश वॉशर, LG, वोल्टास, वरपूल, लॉइड, MI, इंटेक्स, हुंडाई, वन प्लस, TCL कंपन्यांचे रेफ्रिजरेटर्स.
AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, LED TV खरेदी करा. बजाज, क्रॉम्प्टन, हॅवल्स, ओरिएंट, उषा, सिस्का, ज्योती, सूर्या, प्रीती या नामवंत कंपन्यांचे सर्वोत्कृष्ट आणि विविध डिझाईनमधील फॅन, इस्त्री, गॅस तसेच इलेक्ट्रिक गिझर, मिक्सर, ज्युसर, ॲक्वागार्ड, केंट, लिव प्युअर, युरेका, फोर्ब्स कंपनीचे वॉटर प्युरिफायर, वॉटर सॉफ्टनर, व्हॅक्युम क्लीनर, नामांकित कंपन्यांच्या पीठगिरणी, ल्युमिनस, मायक्रोटेक कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी. 20 वर्षांचा अनुभव असलेल्या स्वामी इलेक्ट्रॉनिक्सकडून खरेदीची शिफारस नामवंत इंजिनियर्स आणि इंटेरियर्स करतात. तुम्ही एकदा भेट देऊन खात्री कराच. स्वामी इलेक्ट्रॉनिक्स, झाशी राणी पुतळा चौक, धुळे. मोबाईल क्रमांक 73-874-72-220, 97-673-42-692. लवचिक, पिळदार शरीर आणि आकर्षक व्यक्तिमत्व साकारण्यासाठी धुळ्यातील मॉन्स्टर फाईट क्लब हेच विश्वासपात्र ठिकाण. मॉन्स्टर फाईट क्लबमध्ये सर्वोत्तम वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज आहेत. सर्टिफाईड ट्रेन मास्टर्सकडून घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण. शाळकरी मुलांसाठी कराटे, किक बॉक्सिंग, वुशू यांचं प्रशिक्षण. मुलांच्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलपमेंटसाठी फनफुल एक्सरसाइज. निर्णय क्षमता वाढीसाठी माइंड गेम्स, स्ट्रेंथ एक्सरसाइज. अजूनही खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज. 18 वर्ष वयापुढील मुलामुलींसाठी बॉक्सिंग, किक बॉक्सिंग, म्युताई फाईट, कराटे, वुशू, ब्राझिलियन, जिऊ नित्सू फाईट, सेल्फ डिफेन्स ट्रिक्स, मिक्स मार्शल आर्ट्स. फिटनेस बरोबरच वजन कमी करण्यासाठी एरोबिक्स, कार्डिओ, कार्डिओ किक बॉक्सिंग, क्रॉस फिट, फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ अँड कंडिशन ट्रेनिंग, बॉडी फ्लेक्सिबिलिटीसाठी वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनिंग. मॉन्स्टर फाईट क्लबमधील प्रत्येक खेळ ॲक्टिव्हिटीजमध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत खेळण्याची आणि स्पोर्ट करिअर करण्याची संधी. मॉन्स्टर फाईट क्लब म्हणजे वर्ल्ड क्लास फॅसिलिटीज सेंटर. सुरत येथील शिवम क्लिनिकच्या SR चौधरी यांच्याकडून धुळे जिल्ह्यातील साखरी येथे सुद्धा रुग्णसेवा. सांधेदुखी, गुडघेदुखी, कमरदुखी, पाठदुखी, मानदुखी, चालताना त्रास होणे, बसताना त्रास होणे, उभे असताना त्रास होणे, संधिवात, स्लिप डिस्क, हातापायास मुंग्या येणे, हाडे दुखणे आणि सांधे दुखण्यावर परिणामकारक उपचार. आजवर अनेक जण दुखण्यातून बरे झालेत. काय काय फरक पडला तुम्हाला ही ट्रीटमेंट केल्यानंतर? आता गुडघ्यांमध्ये हलकापणा आला, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला सायटिका या व्याधीनं त्रस्त आहेत. उपचार, फिजिओथेरपी आणि औषधांसाठी संपर्क करा. गुडघ्यांमध्ये खूप त्रास होता, कमरेमध्ये त्रास होता आणि मानेमध्ये यांना पूर्ण जकडण सारखं होतं. तर यांची आज जी थेरपी झाली कायरोप्रॅक्टिक, तर या थेरपीनंतर यांना बराचसा आराम मिळालेला आहे. RS चौधरी, श्री सिद्धेश्वर जनरल अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, बोरकर कॉम्प्लेक्स, धुळे रोड, साखरी. तसेच प्लॉट नंबर 165 दीपक नगर, गायत्री नगर शेजारी छत्रपती शाळेजवळ चिंता चौक, नवाग्राम, उदना सुरत. मोबाईल 84-607-29-978. वाहन चालविताना आत्मविश्वास असणे महत्त्वाचे. त्यासाठी एकमात्र विश्वासपात्र ठिकाण म्हणजे शिवज्ञा मोटर ड्रायव्हिंग स्कूल. टाटा सुमो, इंडिका यासारख्या 4-व्हीलरसह विविध 2-व्हीलर चालविण्यासाठी सर्वोत्तम प्रशिक्षण. RTO कार्यालयातील परीक्षेसाठी लर्निंग लायसन्स सॉफ्टवेअरच्या मदतीने तयारी. महिलांसाठी घरपोच सेवा उपलब्ध. त्वरित संपर्क करा शिवज्ञा मोटर ड्रायव्हिंग स्कूल, A112 व्यंकटेश ड्रीम हब, अर्चना हॉस्पिटलजवळ, मालेगाव रोड, धुळे. मोबाईल 77-569-52-999. सौभाग्यवती प्रज्ञा विभूते. मोबाईल 84-218-73-159. वैभव उर्फ गुड्डू विभूते. मोबाईल 98-818-0-46-44. घराच्या आवाराची सजावट आणि सुरक्षितता शांती सिमेंट प्रॉडक्ट शिवाय अपूर्णच राहील. तार कुंपण करण्यासाठी उच्च दर्जाचे सिमेंट पोल, एन प्लॉट क्षेत्र निश्चित करण्यासाठी लागणाऱ्या मार्किंग खुणा, कर्विंग बाउंड्री स्टोन मिळण्याचे एकमात्र ठिकाण म्हणजे शांती सिमेंट प्रॉडक्ट. घराचे आवार आणि पार्किंग क्षेत्रासाठी मजबूत पेवर ब्लॉक. पेवर ब्लॉक खरेदी करण्यापूर्वी एकदा अवश्य भेट द्या.
शांती सिमेंट प्रॉडक्ट्स D65 अवधान MIDC धुळे, मोबाईल क्रमांक 91-685-23-222 आणि 94-222-89-550. युनायटेड सर्व्हिसेस सिक्युरिटी एजन्सी आणि कन्सल्टन्सी, आम्ही तुमच्या सुरक्षेची हमी घेतो. युनायटेड सर्व्हिसेस ही सिक्युरिटी क्षेत्रातील 1985 सालापासून कार्यरत असलेली कंपनी आहे. आमच्या शाखा ह्या नाशिक, मालेगाव, धुळे या शहरांमध्ये असून महाराष्ट्रातील 18 जास्त शहरांमध्ये आम्ही कार्यरत आहोत. आमच्याकडे 10,000 अधिक सुरक्षा रक्षक आणि सशस्त्र आर्मी रिटायर ऑफिसर्स कार्यरत आहेत. आमच्या अनुभवी आणि प्रशिक्षित कर्मचारी व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आम्ही तुमच्या मालमत्तेची तसेच व्यवसाय आणि कुटुंबाची सर्वोत्तम प्रकारे सुरक्षा करतो. आम्ही खालील सेवा प्रदान करतो. सुरक्षा सेवा, रक्षक आणि कन्सल्टन्सी. तुमच्या घरासाठी, कार्यालयासाठी, दुकानासाठी किंवा औद्योगिक स्थानासाठी 24 तास सुरक्षा रक्षक. इतर सुरक्षा उपाययोजनांचे व्यवस्थापन, CCTV कॅमेरा निरीक्षण आणि अत्याधुनिक सुरक्षा अलर्ट सिस्टीम. सशस्त्र रक्षक, बँका, ज्वेलरी दुकाने आणि इतर उच्च सुरक्षा क्षेत्रांसाठी आदर्श. तसेच आमच्याकडे ऑफिसेस, कंपनी, दुकाने तसेच इतर ठिकाणी कामासाठी लागणारी मॅनपॉवर आणि लेबर्सही सप्लाय केले जातात. 24/7 आम्ही नेहमी तुमच्या मदतीसाठी आणि समस्येवर त्वरित प्रतिसाद देण्यासाठी 24/7 उपलब्ध आहोत. मंडळी नमस्कार. धुळ्यातील सुप्रसिद्ध रॉयल मेन्स वेअर धुळे शहरात पावलोपावली झालेल्या दुकानांच्या गर्दीत ग्राहकांना खात्रीशीर कपडे किफायतशीर किमतीत देण्यात रॉयल मेन्स वेअर कटिबद्ध आहे. शर्ट, जीन्स, फॉर्मल, अरमानी, टी शर्ट्स, कॅज्युअल कपडे तसेच ब्रँडेड वॉचेस व इतर सर्व ॲसेसरीज. दरवेळी नव्या पिढीसाठी आकर्षक नवीन व्हरायटीज असलेले कपडे, पुरुषांसाठी सर्व प्रकारची कपडे उपलब्ध असलेले धुळे शहरातील एकमेव परिपूर्ण दालन म्हणजे रॉयल मेन्स वेअर. सोहळा कुठलाही असो, रुबाब फक्त तुमचाच. यासाठी एकच खात्रीचं ठिकाण रॉयल मेन्स वेअर, बांबू गल्ली नंबर 4, श्रीराम कॉम्प्लेक्स, राजू भाऊसार फेटेवाले जवळ, धुळे. एकदा अवश्य भेट द्या, कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घ्या. रॉयल मेन्स वेअर धुळे. संपर्क 90-21-28-22-25. धन्यवाद. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TVच्या बातमीपत्रात मनस्वी स्वागत. श्रावणातील पहिल्या शुक्रवारी संतोषी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. बहुसंख्य भाविकांनी मनोकामना पूर्ण झाली म्हणून नवस फेडला. तसेच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. श्रावण मासानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम तसेच व्रत ऐकल्ये सुरू झाले आहेत. श्रावणातील पहिला शुक्रवार असल्याने बहुसंख्य भाविकांनी संतोषी माता मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली. संतोषी मातेचे दर्शन घेतल्यानंतर अनेकांनी मनोकामना पूर्ण झाली म्हणून नवस फेडले, तर काहींनी मनोकामना केली, तर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे म्हणून मंदिर व्यवस्थापनातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% पीक विम्याची भरपाई मिळावी, मैत्रेया कंपनीच्या ठेवीदारांचे पैसे मिळायला हवे, जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, पुरवठा विभागातील ऑनलाईन शिधापत्रिका करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांसाठी क्रांतीदिनी जेल रोडवर आंदोलन झालं. ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. शेतकऱ्यांसाठी लढा देणारे रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाने राज्यात सर्वत्र क्रांतीदिनी आंदोलन झाले. धुळे शहरातील जेल रोडवर ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वात निदर्शने करी शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ईश्वर पाटील म्हणाले, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 100% पीक विम्याची भरपाई मिळायला हवी, मैत्रे कंपनीच्या ठेवीदारांचे पैसे मिळायला हवेत, जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, पुरवठा विभागातील ऑनलाईन शिधापत्रिका करण्यासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कारवाई करावी, कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचे अनुदान मिळावे अशी मागणी ईश्वर पाटील यांनी केली. आंदोलनात ईश्वर पाटील यांच्यासह नाना पाटील, मनीषा गवळी, विद्या ठाकूर, मंगला वाणी, सुरेखा वाणी, मालती वाणी, मंगला देसले, रंजना कासार उपस्थित होते. आज आम्ही शेतकऱ्यांना, जे आपलं राज्य शासन रोज मोठे गाजावाजा करते, मोठमोठ्या जाहिराती देते की शेतकऱ्यांनी पीक विमा काढायला पाहिजे,
पण परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांना पीक विमा काढून नगण्य 20-25% पैसे देते. अहो आपल्या धुळे जिल्ह्यातील धुळे साक्री शिरपूर तालुक्यात एकही शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळाली. तिथून जवळच आमचे शिंदखेडा तालुका, अंमळनेर तालुका, चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना 100% पीक विमा भेटतो. आणि आमच्या धुळे जिल्ह्यातील एकच सत्ताधारी आमदार असल्यामुळे त्या शेतकऱ्याच्या मतदारसंघात शेतकऱ्यांना पीक विमाचा लाभ होतो. उर्वरित 4 तालुक्यांमध्ये पीक विमा काय भेटत नाही की इथला आमदार इथले लोकप्रतिनिधी ना न्याय काय देत नाही. शासन खूप मोठं गाजावाजा करते, आम्ही शेतकऱ्यांना हे करतोय ते करतोय, पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही. आज दुर्दैवाने सांगावं लागतंय की प्रत्येक राज्याचे आपले लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री मोठमोठे मेळावा घेत आहेत, कोण नोकरीचा मेळावा, कोण ना आरोग्याचा मेळावा, कोण लाडली बहिणीचा मेळावा, पण या भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी एकही काय आपले राजनीती जे आपले मुख्यमंत्री अर्थमंत्री साहेब कोणी त्यांना शेतकऱ्या पीक विमा देत नाही. आणि राहिला विशेष आमच्या मैत्री कंपनीच्या ठेवीदारांना आज 2600 कोटी रुपये अटकून सर्वसाधारण शेतमजूर शेतकामगार महिलांना मैत्री कंपनीला न्याय देण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावी ही अपेक्षा करतो. आदिवासी दिनानिमित्त भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. त्याचवेळी मानव अधिकार संरक्षण समितीनं आदिवासी तरुणांचा सन्मान करून आदिवासी दिवस साजरा केला. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन तरुणांना संदीप पाटील यांनी सन्मानित केलं. धुळे शहरातील बिलारी रोड लगत असलेल्या जय मल्हार आदिवासी वसाहतीत हा कार्यक्रम झाला. धुळे जिल्ह्यात आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. बहुसंख्य गावांमध्ये आदिवासी संस्कृतीचा परिचय करून देणारे कार्यक्रम झाले. पारंपरिक वेशभूषा धारण करीत महिला पुरुषांनी पारंपरिक वाद्यांवर शोभायात्रा काढली. सांस्कृतिक कार्यक्रमातून आणि पारंपरिक गीतांमधून आदिवासी महिलांनी आदिवासी संस्कृतीचा परिचय करून दिला. त्याचवेळी धुळे शहरातील बिलाडी रोडलगत असलेल्या जय मल्हार आदिवासी वसाहतीत आगळावेगळा कार्यक्रम झाला. भगवान वीर एकलव्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मानव अधिकार संरक्षण समितीचे संदीप पाटील यांनी आदिवासी तरुणांचा सन्मान करून आदिवासी दिवस साजरा केला. तसेच लहान मुलांना गोड पदार्थांचे वाटप केले. यावेळी आदिवासी वसाहतीतील बहुसंख्य तरुण उपस्थित होते. आपलं जय मल्हार नगर. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. आदिवासी याचा अर्थ काय झाला? आदि म्हणजे अगोदर, वाशी म्हणजे रहिवासी. अगोदर भारतात महाराष्ट्रात या धुळे शहरात अगोदर तुम्ही इथले रहिवासी आहेत. नंतर सर्व मंडळी आलेली. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211, 295-311, मोबाईल 94-204-39-111.
आपल्या शिक्षणाला योग्य दिशा आणि करिअरला द्या ऍक्युरेट बूस्ट JIT सह. कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सारख्या कोर्सेसने करा आपलं भविष्य सुरक्षित. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश सुरू. इन्स्टिट्यूट कोड 5401. JIT, Jawahar Education Society, Institute of Technology, Management and Research. Govardhan, Gangapur Road, Nashik. Call 9022-025-101. आपल्याकडे मंगल कार्य असो की इतर कार्य, ते सदैव आपल्या आठवणीत राहतील असे धुळे शहरातील सर्वांची पहिली पसंत मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. बेसमेंटला प्रशस्त पार्किंगची सुविधा, सुंदर वातावरणात मन भावन हॉटेल आणि बँक्वेट हॉल. 100% स्वादिष्ट, चविष्ट आणि दर्जेदार शाकाहारी जेवण, स्वच्छ स्वयंपाकगृह, भरपूर पोषणयुक्त खाद्यपदार्थ. जर आपली मागणी असेल तर जैन फूड देखील आपणास मिळेल. सुमधुर आणि कर्णमधुर संगीताच्या आनंदात संपूर्ण परिवार, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या सोबत भोजनाचा आनंद घेता येईल. दर्जेदार साऊंड सिस्टीम सह प्रोजेक्टरची व्यवस्था, विशेष पोशाखात प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले विनम्र कर्मचारी मार्फत सेवा. टेबल बुकिंग ऑनलाईन करता येईल. आमच्याकडे बर्थडे पार्टी, स्नेहसंमेलन, साखरपुडा, मॅरेज अॅनिव्हर्सरी, डोहाळे जेवण, बिझनेस मीटिंग, गेट टुगेदर पार्टी, बारसे, किटी पार्टी, इतर कार्यक्रमांसाठी आपण मन भावन हॉटेल आणि वातानुकूलित बँक्वेट हॉलची बुकिंग करू शकता. आपल्याला हवं असेल तर झोमॅटो, स्विगी वरून पार्सल देखील आपण मागवू शकता. हॉटेल मन भावन, प्रीमियम थाली आणि बँक्वेट हॉल. आबासाहेब आर पाटील व्यापारी संकुल, दुसरा मजला, गरी नंबर 6, पावळा रोड, धुळे. बुकिंग आणि अधिक माहिती करिता 90-316-37-171 आणि 90-316-47-171. ब्रँडेड फॅशनेबल कपड्यांसाठी तरुणांची पसंती फक्त अपोलो गार्मेंट्सलाच. खास तरुणांच्या आग्रहास्तव आता अपोलो NX हे स्वतंत्र दालन. अपोलो गार्मेंट्स मध्ये जीन्स पॅन्टच्या भरपूर व्हरायटी, फॉर्मल पॅन्ट्स, ट्राउजर्स, चितोस पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स, पार्टीवेअर शर्ट्सची भरपूर रेंज, फॉर्मल आणि फॅन्सी कॅज्युअल शर्ट्सची भरपूर रेंज, फॅन्सी टी शर्ट्स, केप्रीज, नाईट पॅन्ट, तुम्हाला हव्या त्या क्वालिटीचे रंगसंगतीचे कपडे माफक किमतीत. आता खास तरुणांसाठी अपोलो NX दालन. अपोलो NX मध्ये कुर्ता पायजमा, उत्कृष्ट ब्लेझर्स, मोदी जॅकेट्स, इंडो वेस्टर्न ड्रेसेस, शेरवानी, फ्रेश आणि फॅशनेबल पॅन्ट्स आणि शर्ट्स. डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. एकदा भेट द्या अपोलो गार्मेंट्स अँड अपोलो NX, गरुड मैदान कॉम्प्लेक्स, शॉप क्रमांक 77-78, साक्री रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-283-611. स्पेशल खानदेशी तडका असलेले हॉटेल सूल अंगण. प्रत्येक भाजी चुलीवर स्वतः मालक बनवितात. सूल अंगणची वैशिष्ट्ये म्हणजे स्वाद आईच्या हातचा. मटका स्पेशल कोल्हापुरी, मटका मटन स्पेशल, मटका गावरान चिकन, मटका बिर्याणी, हैदराबादी मटका बिर्याणी, स्पेशल मालवणी मटका, एकापेक्षा एक चवदार. याशिवाय प्रॉन्स बिर्याणी, अंडा बिर्याणी, सुरमई, पॉपलेट, बांगडा, पाखदा, मांदेली, फिश, ओले बोंबील, खेकडा लटपट, प्रॉन्स लटपट, प्रॉन्स करी, प्रॉन्स आणि बोंबील ठेचा, झणझणीत रश्श्यासोबत कळना दादर बाजरी तांदळाची भाकरी, रोटी बटर रोटी नान, बटर नान पराठा, लच्छा पराठा, जिरा राईस, स्ट्रीम राईस, फ्राईड राईस, दाल खिचडी. चुलीवरील मटका हंडी खाण्यासाठी एकदा अवश्य भेट द्याच. हॉटेल चूल अंगण, कृषी महाविद्यालयाजवळ, पारवा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 95-116-77-079 आणि 83-292-11-171. मिरची मसाला वडे पापड करण्याची चिंता संपली. धुळ्यातील सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राची मदत घ्या. उत्कृष्ट चवीचे उडीद पापड, मूग पापड, नागली पापडासाठी मशीनवर पीठ घेरले जाते. मिरची मसाला कांडून तसंच धने, हळद, खारीक, खोबरे दळून मिळेल. शेवया, मॅगी, वेपर्स, कुरडाई, चकली ऑटोमॅटिक मशीनवर हवी तशी करून घ्या. मठ मुगाच्या वड्यांसाठी डाळ दळून मिळेल, तसंच अन्य ओल्या डाळी दळून मिळतील. कोल्हापुरी कांडापूर काळा आणि लाल मसाला तयार करून मिळेल. सुमनाई दाल मिलमध्ये सर्व प्रकारच्या डाळी तयार करून तसेच मशीनवर गहू साफ करून मिळेल. मशीनद्वारे
आमरस काढून मिळेल. दळणकांड, वडे पापड, शेवयांची चिंता सोडा. सुमनाई पापड मिरची आणि मसाला केंद्राला आजच भेट द्या. सुमनाई पापड मसाला केंद्र, संगमा चौक, धुळे. प्रोप्रायटर सोनकांबळे बंधू. मोबाईल क्रमांक 86 687 84 517 आणि 74 481 0 73 42. परिपूर्ण ऑक्सिजनयुक्त बेड असलेले धुळे जिल्ह्यातील रुग्णालय म्हणजे केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. अद्ययावत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपकरणांमुळे अचूक निदान, अतिदक्षता विभाग असलेल्या केशरानंद हॉस्पिटलमध्ये ऑर्थो सर्जरी, न्यूरो सर्जरी, युरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, बालरोग, नवजात शिशु चिकित्सा, स्त्रीरोग आणि प्रसूती चिकित्सा, दंतचिकित्सा, जनरल सर्जरी, श्वसन विकारांवर प्रभावी उपचार, अत्याधुनिक उपकरणांसह ऑपरेशन थिएटर, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरयुक्त बेडची सुविधा, अखंड ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जनरेटर आणि स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट, 24 तास अखंड सेवेसाठी नर्सिंग स्टाफ आणि मेडिकल स्टोअर्स, प्राथमिक शिक्षणापासून वैद्यकीय शिक्षणापर्यंत गुणवत्ता धारण करणारे डॉक्टर महेंद्र बोरसे छातीरोग तज्ज्ञ आणि फुफ्फुस विकार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखालील केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य सेवा आणि महात्मा फुले जन आरोग्य सेवा योजनेअंतर्गत मोफत उपचारांची सोय. केशरानंद हॉस्पिटलमध्ये छातीच्या आजारासोबतच ऑर्थोपेडिक्स म्हणजेच हाडांचा आजार, ट्रॉमा म्हणजेच ॲक्सिडेंटचे रुग्ण, मेंदूच्या सर्जरी, गायनॅकच्या सर्जरी, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल सर्जरी ह्या सगळ्या सर्जरी योजनेमार्फत अगदी मोफत होत असतात. विश्वास तुमचा, परिपूर्ण आरोग्य सेवा केशरानंदची. केशरानंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. घराच्या परिपूर्ण सजावटीसाठी अनेकांची पहिली पसंती द डिझायर फर्निचर. लग्नसराईनिमित्त विशेष ऑफर, केवळ 55,500 रुपयात घेऊन जा 5x6 आकाराचा बेड, 5x6 आकाराची गादी, बेडशीट 2 पिलो, टिकाऊ काचेचा डायनिंग टेबल आणि 4 खुर्ची, 4x6 आकाराचे 3 डोअर असलेले कपाट, 3 शीटचा सोफा सेट आणि 2 खुर्ची, आकर्षक टीपॉय, 3x2 आकाराचा टीव्ही बेस, आकर्षक लाकडी मंदिर. याशिवाय केवळ 45,500 रुपयात खरेदी करा 4x6 आकाराचा बेड, तितक्याच आकाराची गादी, बेडशीट आणि 2 पिलो, काच असलेला डायनिंग टेबल आणि 4 खुर्ची, 3x6 आकाराचे 2 डोअर असलेले कपाट, सोफा सेट आणि 2 खुर्ची, आकर्षक टीपॉय, उत्कृष्ट कलाकुसर असलेले लाकडी मंदिर. याशिवाय 10-20% सूट मिळवीत ऑफिस खुर्ची, ऑफिस टेबल, बेडरूम सेट, सोफा सेट, मॅट्रेस, टीपॉय, डायनिंग सेट, झुला, सागवानी बंगळी, स्टडी टेबल, लाकडी कलाकुसरचे मंदिर, टीव्ही टेबल खरेदी करा. खरेदीदारांसाठी HDFC बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध. मग क्षणाचाही विचार न करता घरासाठी फर्निचर खरेदी करा. संपर्क द डिझायर फर्निचर, राहुल कॉम्प्लेक्स, डॉक्टर सैंदाने यांच्या दवाखान्याशेजारी, साखरी रोड, धुळे. मोबाईल 75 882 62 786, 84 316 31 717. तुम्ही विद्यार्थी असा, नोकरदार असा की उद्योजक असा, तुमच्या सोबत असलेली बॅग तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. तेव्हा परफेक्ट बॅग घेण्यासाठी चला वाळके बंधूंच्या जहिंद बॅग सेंटरकडे. मुलांसाठी स्कूल बॅग म्हणजे पुस्तकं, वह्या, कंपॉस बॉक्स, टिफिन बॉक्स राहतील नीटनेटक्या जागेवर. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कॉलेज बॅकपॅक, उच्च शिक्षणाची पुस्तके, नोट्स आणि तत्सम साहित्यासाठी अगदी परफेक्ट बॅग. लॅपटॉप बॅग म्हणजे तुमच्या डाटा बँकेचं लॉकरच. ऑफिस बॅग तर तुमच्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग. ट्रॉलीज आणि ट्रॅव्हल बॅगेत अनेक कंपार्टमेंट्स. कपडे आणि वस्तूंसाठी वैशिष्ट्यपूर्ण फोल्डर. निमित्त कोणतंही असू द्या, आप्तस्वकीयांना भेट द्या छानसी प्रमोशनल बॅग. अत्याधुनिक जापानी मशीनच्या सहाय्याने निर्माण होणाऱ्या संपूर्ण सुरक्षित टिकाऊ बॅग अगदी वाजवी दरात. एकदा अवश्य भेट द्या वाळके बंधूंचं जहिंद बॅग सेंटर, 116 जहिंद कॉलनी, जहिंद जलतरण तलाव, देवपूर, धुळे. दूरध्वनी 22 52 93. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे शहर तसेच जिल्ह्यातील तमाम नागरिकांचं धुळे TV बातमीपत्रात मनस्वी स्वागत. धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या लळिंगकुर्णाने हिरवा शालू पांघरलाय. सर्वत्र हिरवाईनं पर्यटकांना आकर्षित केलंय. साहजिकच दररोज हजारो पर्यटक लळिंग आणि लांडोर बंगला परिसरात येत आहे. तसेच उंचावर कोसळणाऱ्या धबधब्यानेही नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय. धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पाऊस होत आहे.
पावसामुळे सर्वत्र हिरवळ निर्माण झाली आहे. त्यातच श्रावण महिना सुरू झाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. श्रावण महिन्यात नागरिक पर्यटनासाठी जातात. अशातच धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या लळींकुर्णाने देखील पर्यटकांना आकर्षित केले आहे. लळींकुर्णाने हिरवा शालू पांघरला आहे. लळींकुर्णासह लांडोर बंगला परिसरात सर्वत्र हिरवाईने पर्यटकांना आकर्षित केले आहे. साहजिकच दररोज हजारो नागरिक पर्यटनासाठी लळींग किल्ला आणि परिसरात येऊ लागले आहेत. या परिसरात छोटे मोठे धबधबे देखील प्रवाही झाले आहेत. पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांवर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत पर्यटकांना परिसरात येण्याची मुभा आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन महत्त्वाचं आहे, अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. धुळे शहरातील सना उर्दू प्रायमरी स्कूल आणि अल फातेमा उर्दू हायस्कूल येथे एक कुटुंब एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला. 40 रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक जीवन बोरसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. धुळे शहरातील रहमत नगरात असलेल्या सना उर्दू प्रायमरी स्कूल आणि अल फातिमा उर्दू हायस्कूल येथे एक कुटुंब एक झाड हा उपक्रम राबविण्यात आला. 40 रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक जीवन बोरसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अल्लाज अब्दुल लतीफ देशमुख, सचिव आतिफ देशमुख, मुख्याध्यापिका तय्यब्बा कुरेशी यांच्यासह शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विविध परीक्षेत तसेच स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड आणि संवर्धन किती महत्त्वाचे आहे याबाबत निरीक्षक बोरसे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. पेड देते लेकिन अभी पेड कट रहे, क्या हो रहा है, पेड कम हो रहे और काट कौन रहा है, इंसान काट रहा है. तो अभी हमारी जिम्मेदारी है कि हम लोग पेड़ लगाए जिससे कि हमें ऑक्सीजन मिले, बराबर है. अगर हमने अभी पेड़ नहीं लगाए तो हमें आगे जाके ऑक्सीजन मिलेगी क्या? तो हमको जैसे तुम स्कूल बैग लेके घूमते हो ना बेटा, वैसे सिलेंडर लेके घूमना पड़ेगा पेड़ के ऑक्सीजन का. देखा है ना आपने, एस्ट्रोनॉट होते आसमान में स्पेस स्टेशन में, वो ऑक्सीजन साथ में लेके जाते हैं ना, स्पेस सूट होता है उनका, देखा है ना आपने. हाँ, वैसे हमें ऑक्सीजन सिलेंडर लेके घूमना पड़ेगा. तो ये नौबत ना आए इसके लिए हमें क्या करना चाहिए, पेड़ लगाना चाहिए. तो इसके लिए आपके स्कूल के सर लोग है, उन्होंने बहुत नेक काम किया है कि उन्होंने मुझे, अभी मुझे आज काम था बहुत, लेकिन उन्होंने बोला कि हमको पेड़ लगाने का कार्यक्रम है तो आप यहाँ पे आइए. तो ये पेड़ के वास्ते मैं यहाँ पे आया हूँ, इसके वास्ते आया हूँ. हाँ, हर हर महादेवाचा जयघोष करीत प्रोफेसर कॉलनीत उभारलेल्या मंदिरात महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी विधिवत पूजा आणि दुपारी 12:00 सुमारास आरती होऊन नागरिकांना महाप्रसाद देण्यात आला. याप्रसंगी प्रोफेसर कॉलनीतील नागरिकांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. धुळे शहरातील प्रोफेसर कॉलनीत नागरिकांनी एकत्रित येत महादेव मंदिराची उभारणी केली. या मंदिरात शुक्रवारी महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात सजावट करण्यात आली होती. पानाफुलांनी मंदिराचा गाभारा सजविण्यात आला होता. सकाळी विधिवत पूजा होऊन दुपारी 12:00 सुमारास महाआरती झाली. याप्रसंगी प्रशांत सांगळे, गुलाबराव बडगुजर, ताराचंद बोरवाल, दीपक चौधरी, धनराज पवार, चंद्रशेखर विसभुते, उषाताई वानखेडे, राहुल सोनवणे, भूपेंद्रसिंह जोहरी, श्रीकांत सोनार, सुनील सोनार, राजेंद्र सूर्यवंशी, रवींद्र भावसार, प्राध्यापक अनिल चव्हाण, माजी महापौर प्रतिभा चौधरी, प्रदीप करपे, डॉक्टर माधुरी बोरसे, पंकज गोरे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमास आलेल्या नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. बहुसंख्य नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी प्रशांत सांगळे म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही महादेव मंदिर साकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर प्रोफेसर कॉलनीत सर्व नागरिकांचे सहकार्य लाभल्याने आज महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. या कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत, असे प्रशांत सांगळे यांनी सांगितले. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं शुक्रवारी कमाल तापमान 29.0 अंश तर किमान तापमान
20.8° इतकं होतं. आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 92 तर दुपारी 67% होतं. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.